नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय कोकाटे आपणासमोर परत एकदा। महाराष्ट्र शासनाने कोरोना आपत्ती काळाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान आहे त्या शैक्षणिक नुकसानीचा आढावा घेत एक सेतू अभ्यासक्रम तयार केला आणि त्या सेतू अभ्यासक्रमावर जवळपास हा सेतू अभ्यासक्रम 45 दिवसांचा आहे। या अभ्यासक्रमावर 3 चाचण्या तुम्हाला सोडवायच्या आहेत। त्याचा क्रम म्हणजे पहिला दिवस ते 15 दिवस यावर आधारित एक चाचणी, दुसरा क्रम म्हणजे 16वा दिवस ते 29वा दिवस यावर आधारित दुसरी चाचणी, आणि त्यानंतर 30 ते 45 दिवसापर्यंतचा तिसरा टप्पा यावर तिसरी चाचणी। याप्रमाणे तुम्हाला या 3 चाचण्या सोडवायच्या आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी पहिली आणि दुसरी चाचणी ती तुमच्या समोर ठेवलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये वर्ग 9वी करता जो सेतू अभ्यासक्रम आहे त्या सेतू अभ्यासक्रमावरची जी तिसरी चाचणी आहे ती तिसरी चाचणी तुमच्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। तर बघूया टेस्ट नंबर 3। यामध्ये जो क्रम दिलेला आहे तो क्रम आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, मॅथमॅटिक्स, सायन्स, ज्योग्राफी आणि हिस्ट्री। तर सुरुवात आहे मराठी विषयाचं। मराठी विषयाचा हा पेपर किंवा आपण चाचणी क्रमांक 3 म्हणू, ज्याप्रमाणे पहिल्या 2 चाचण्या आपण बघितल्या त्या 15-15 मार्काच्या होत्या, आता ही जी चाचणी क्रमांक 3 आहे ही चाचणी क्रमांक 3 तुम्हाला 30 गुणाची आहे। बघा, आणि यामध्ये विभाग 1 गद्य आहेत, त्या गद्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत। त्याच्यानंतर विभाग 2 आहे पद्य, या पद्यावर आधारित देखील काही कृती आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत। जसं यामध्ये आपण बघू शकतो, त्याच्यानंतर तिसरा विभाग मराठी चाचणीमध्ये आहे तो आहे स्थूल वाचनाचा। चौथा विभाग आहे भाषा अभ्यास, या पद्धतीचे हे प्रश्न, आणि जो मराठी चाचणीमध्ये मराठी भाषा चाचणीमध्ये जो 5वा विभाग दिलेला आहे त्यांनी तो म्हणजे उपयोजित लेखन। आता मित्र हो, हे जे काही सगळे प्रश्न आहेत हे तुम्हाला पाठवण्यात आलेल्या ऑनलाईन पाठवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे, त्यामुळे सहजच तुम्ही या चाचणीचा सराव करू शकता। त्यानंतरचा क्रम आहे हिंदी विषयाचा। आता चाचणी क्रमांक 3 हिंदी विषयाची पहिल्या 2 चाचणीप्रमाणेच आहे 15 मार्काची। इथे देखील वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत, त्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत। अगदी पहिल्या 2 चाचण्याप्रमाणेच आहे, गद्य आहे, पद्य आहे, त्यावर आधारित तुम्हाला वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत। त्यानंतर क्रम लागतो इंग्रजी विषयाचा। इंग्रजी विषयामध्ये देखील जी चाचणी आहे तिसरी ती 15 मार्काचीच आहे हिंदीच्या पेपरप्रमाणे। इथे देखील बघा वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नासमोर मार्क्स देखील दिलेले आहेत, काही पर्यायी प्रश्न आहेत की ज्यांना पर्याय दिलेले आहेत। म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर इंग्रजीचा हा जो पेपर आहे किंवा चाचणी अगदी सोपी आहे। त्याच्यानंतर क्रम येतो मॅथमॅटिक्स,
मैथमेटिक्समध्ये देखील जी चाचणी आहे तिसरी चाचणी ती 30 मार्काची आहे. पहिल्या दोन चाचण्या ज्या होत्या त्या 15-15 मार्काच्या, आता हा 30 मार्काचा पेपर आहे. इथे वेगवेगळे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहेत, तुम्ही बघू शकता. प्रत्येक प्रश्नासमोर मार्क देखील दिलेले आहेत. असा एकूण 30 मार्काचा हा मॅथेमॅटिक्सचा पेपर. टोटल मॅथेमॅटिक्समध्ये 4 प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न ज्याला म्हणू आपण, आणि त्या मुख्य प्रश्नाचं बायपरगेशन 30 मार्काचं. त्याच्यानंतरचा पुढचा क्रम येतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पेपर तिसऱ्या चाचणीकरता 30 मार्काचा. पहिल्या दोन चाचण्या ज्या 15-15 मार्काच्या झाल्या, त्याच्या अलग ह्या 30 मार्काचा पेपर आहे. प्रत्येक प्रश्न आणि प्रश्नासमोर मार्क्ससुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर सायन्सचे पुढचे प्रश्न आहेत. सायन्सच्या पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघतो म्हटलं तर तिथे काही डायग्राम्स, ट्री डायग्राम्स, फ्लो चार्ट वगैरे दिलेले आहेत. त्याचा आपण सराव करायचा आणि ते पेपर लिहून काढायचे. आणि हो, मागे सांगितल्याप्रमाणेच एक काम आवर्जून करायचं आहे की प्रत्येक विषयासाठी सेपरेट पेजवरच सेपरेट पेपर, ज्याला चाचणी म्हणू आपण, ती सोडवायची आहे. म्हणजे तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही. त्यानंतर सायन्स नंतर आहे सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये पहिला आहे भूगोल. भूगोल हा 25 मार्काचा पेपर इथे दिलेला आहे. तुमच्या डोळ्यासमोर इथे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला दिलेले मार्क्स देखील आहेत. भौगोलिक कारणे असो, नकाशा वाचन असो किंवा उत्तरे लिहा असो, असा प्रत्येक प्रश्न इथे दिलेला आहे. त्यानंतर क्रम येतो इतिहास, नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र. हा देखील पेपर 25 मार्काचाच आहे. आपण बघू शकता यामध्ये वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. सूचनेप्रमाणे कृती आपल्याला करायची आहेत. प्रश्नांची उत्तरं सुद्धा थोडक्यामध्ये लिहायची आहेत. पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही तिसरी चाचणी देखील तुम्हाला सोडवायची आहे. आणि ह्या चाचण्या देण्यामागचा किंवा हा अभ्यासक्रम देण्यामागचा तर उद्देश मी मागेही सांगितला आहे की कदाचित कोरोना काळ किंवा कोरोना संक्रमण काळ हा जर असाच राहिला तर शाळा प्रत्यक्षपणे सुरू होण्यास अडचण निर्माण नाही. आणि शाळा सुरू होण्यास जर अडचण झाली तर कदाचित तुमच्या वार्षिक मूल्यांकनावरही त्याचा परिणाम होईल. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने तुमचं नुकसान, शैक्षणिक नुकसान होऊ नये या हिशोबाने हा ब्रिज कोर्स तुम्हाला दिलेला आहे. कृपया तुम्ही प्रामाणिकपणे ह्या तीनही चाचण्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शाळा, तुमची शाळा ज्याप्रमाणे वेळ देईल, तारीख देईल, त्या तारखेप्रमाणे वेळेप्रमाणे तुम्हाला त्या शाळेमध्ये देखील पोचवायचे आहे. तर मित्र हो, धन्यवाद. आणि आशा करतो हा देखील व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडलेला असेल. पण जाता जाता या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच एक नम्र विनंती. धन्यवाद.